माझं नाव मच्छिंद्रहन मंत्रस आहे. मी मुंबई विभागातून ईशान्य मुंबईतून उत्तर पूर्व मुंबईतून लोकसभा 2014 उभा आहे. पूर्ण महाराष्ट्र मागच्या कित्येक 2 दशकांपासून मला ओळखतो माझ्यासाठी कोचिंग क्लासेसमुळं आणि मी निर्माण केलेल्या मराठी चित्रपटामुळं. मी बिंदास्त, चिमणीपाखर, घरट्यासाठी सारं काही, गोष्टी छोटी डोंगरा एवढी या चित्रपटांची निर्मिती केलेली आहे आणि त्याचबरोबर साठी कोचिंग क्लासेसमधून मी आत्तापर्यंत सुमारे 5 लाखाहून जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये मदत केलेली आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला मी माझी व्यवस्थित ओळख आहे. मित्रांनो, मुंबई शहरामध्ये काम करत असताना सुद्धा प्रामुख्याने इथली जी मराठी भाषा आहे, मी मराठी भाषिकांना सांभाळण्यात म्हणजे मराठी भाषेला महत्त्व मिळवून देण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. माझी मुलं मराठी मीडियममधून शिकलेली आहेत. मला मराठी भाषेचा रास्ता अभिमान वाटतो. इतर भाषांच्या तुलना करण्यापेक्षा मुंबई शहरामध्ये मराठी भाषेला दिले जाणारं दुय्यम स्थान हा माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामुळे 20 वर्ष सातत्यानं माझ्या क्लासेसच्या जाहिराती मी मराठीतून केल्या. मराठी माध्यम कमी होत असतानासुद्धा मराठी माध्यमासाठी महाराष्ट्रातून मुंबईतून मी खास करून कोचिंग क्लासेस चालवले. त्याच्याशिवाय मराठी माणसाच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न केले. सिनेमा बनवताना सुद्धा मी मराठी भाषेतून सिनेमा बनवावा असं ठरवलं. त्याशिवाय माझा पूर्ण अभ्यास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श आहेत, महात्मा फुले हे माझे आदर्श आहेत, गौतम बुद्धांबद्दल मला जबरदस्त रिस्पेक्ट आहे, आदर आहे. आणि म्हणून कोणता पक्ष निवडावा असा प्रश्न जेव्हा माझ्या समोर आला तेव्हा मी बहुजन समाज पार्टी हा पक्ष निवडला. कारण बहुजन समाज पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेमुळे चालतो. बहुजन समाज पक्षाचा स्वतःचा असा काय म्हणतात त्याला चुनावी अजेंडा नसतो किंवा चुनावी घोषणापत्र नसतं. त्याचं मुख्य कारण की म्हणजे घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे देश चालावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याचं कायदे व्यवस्थितपणे पालन व्हावं हे जर झालं तर या देशातल्या नागरिकांना निश्चितपणे त्याचा फायदा होईल असा आमचा ठाम विश्वास आहे. मी मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून इलेक्शनसाठी उभा आहे. या मतदारसंघातील बांधव मतदारांना माझ्या नावाचं निश्चित विचारतील. त्याचं कारण असं की मुंबईतील हे नागरिक मला जवळजवळ 20 वर्षांपासून ओळखतात. 20 वर्षांपासून मी इथल्या विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण शिक्षणात मदत करत आलेलो आहे आणि त्याशिवाय या भागामध्ये जो काही समाज आहे स्लम ड्वेलर्स आहेत तर ह्या स्लम ड्वेलर्स मी त्याच्यामध्ये खास करून दलित आणि मुस्लिम बांधव आहेत आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं मी त्यांना आश्वासन देतोय की स्लम ड्वेलर्सचं राहणीमान उंचावलं पाहिजे असं माझं एक ठाम हे आहे आणि या भागातल्या लोकांमध्ये मी विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याशिवाय मग जे कोणी मराठी बांधव आहेत, महाराष्ट्रातून आलेले बांधव आहेत या मतदारसंघात राहणारी, ही सगळी लोकं मला निश्चित मत देतील असा विश्वास आहे. आणि त्याशिवाय इतर जे उत्तर भारतीय आहेत, उत्तर भारतीयांवर आमच्या ज्या पक्षाच्या प्रमुख आहेत मायावती यांचा निश्चितपणे परिणाम आहे आणि मायावतींच्या कार्याला ते चांगलं ओळखतात. बहुजन समाज पार्टी ही बहुजनांसाठी चालवली जाणारी पार्टी आहे. कायद्याच्या याच्याप्रमाणे म्हणजे कायद्यात जसं सांगितलेलं आहे घटनेत जसं सांगितलेलं आहे आणि घटनेत सांगितल्याप्रमाणे घटना चालवावी, देश चालवावा अशी आमच्या बहिणजींची इच्छा आहे, मायावतींची इच्छा आहे आणि त्यामुळं लोकांचा विश्वास बहिणजीवर आहे. लोक चाटी सरांना ओळखतात, मला ओळखतात आणि निश्चितपणे मत देताना ते विचार करणार की आपण चाटी सरांना निवडून दिलं पाहिजे आणि मला निश्चित खात्री आहे की फार मोठ्या मताधिक्यानं मी या इलेक्शनला निवडून येईन.
मित्रांनो, मी स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे आणि मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातली 28 वर्ष हे शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. मी सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी काही फार चांगलं काम करू शकलो नाही, मी कामच करू शकलो नाही. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात मी कामच केलेलं नाही, पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर मला बांधवांनी निवडून दिलं तर माझ्या मतदारसंघामध्ये जेवढा झोपडपट्टीचा भाग आहे त्या झोपडपट्टीच्या भागाचा मी इतका व्यवस्थित विकास करेन, इतका चांगला विकास करेन, तिथल्या एकूणच ही जी काही मी डेव्हलपमेंट करेन त्या भागातल्या झोपडपट्टी भागाची, हे जगामध्ये एक उदाहरण होऊ शकेल की झोपडपट्टीचं निर्मूलन करून त्या ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण कसं होऊ शकतं हा एक मला विश्वास वाटतो. मी अनेक चित्रपट बनवले, चिमणी पाखरासारखा चित्रपट अत्यंत यशस्वी